विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग एक साठी प्रकरण पहिले संच सेट या प्रकरणासाठीचा संकीर्ण प्रश्न संग्रह एक आपण अभ्यासतोय। त्यातला सातवा प्रश्न आपण सोडणार आहोत। पुढील प्रत्येक उदाहरणातील संचाचा छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवा। रिप्रेझेंट्स द इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स बाय वेन डायग्राम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग। या ठिकाणी छेद संच म्हणजे दोन्ही संचामध्ये सामायिक असणाऱ्या घटकांचा संच वेन आकृतीच्या सहाय्याने दाखवायचा आहे। ए संचातील घटक आहे 3, 4, 5, 7 आणि बी संचातील घटक 1, 4, 5 आहेत। कोणता घटक सामायिक आहे? 4 हा घटक सामायिक आहे। ओके, वेन आकृतीने आपण दाखवू। दुसरा आपण पाहू मग आकृतीकडे। आपण वेन आकृती पी बरोबर ए बी सी डी ए बी सी ई एफ आणि क्यू संचामधले घटक आहेत एल एम एन ई बी। या ठिकाणी सामायिक कोणता घटक आहे? बी हा सामायिक घटक आहे। ई सुद्धा सामायिक आहे बी आणि ई। ओके, दोघांच्यासाठी आपण वेन आकृत्या काढूया। या ठिकाणी ए संच दिलेला आहे 3, 4, 5, 7, 4 सामायिक टाकूया। ओके, ए संचामध्ये राहिलेले घटक 3, 5 आणि 7 चार घटक। बी संचामध्ये आहे राहिलेले घटक 1 आणि 8। अशा पद्धतीने वेन आकृती आपण पूर्ण केली पहिल्या उदाहरणासाठी। दुसऱ्या उदाहरणासाठी पी बरोबर ए बी सी ई एफ आणि क्यू बरोबर क्यू संचातील घटक आहेत एल एम एन ई आणि बी। हा पी घटक आहे आणि हा पी हा संच आहे आणि हा क्यू हा संच आहे। सामायिक कोणते आहेत? बी आणि ई। बी आणि ई, ओके, या दोघांच्यामध्ये दोन्ही त्रिकोणामध्ये बी आणि ई येतो। बी आणि ई सोडले तर ए सी आणि एफ राहिले। पी या संचामध्ये आपण ए सी एफ दाखवले, बी आणि ई आहेच। त्यानंतर क्यू या संचामध्ये ई आणि बी आहेत, राहिलेले घटक आहेत एल एम आणि एन। ओके, अशा पद्धतीनं छेद संच वेन आकृतीच्या सहाय्याने आपण दाखवू शकतो। ओके, या ठिकाणी आपण आयताचा वापर केला, इथे त्रिकोणाचा वापर केला, वर्तुळांचाही वापर करून आपण वेन आकृतीनं हे संच आपण दाखवू शकतो। इन ए अँड बी सेट्स 4 इज कॉमन। ओके, हिअर इन सेट पी अँड क्यू बी अँड ई 2 एलिमेंट्स आर कॉमन। ओके, हिअर ओनली 1 इज कॉमन 4। दिस इज वेन डायग्राम। त्यानंतर आठवा प्रश्न आपण पाहूया। खालीलपैकी कोणते संच कोणत्या संचाचे उपसंच आहेत ते लिहा। राइट द सबसेट रिलेशन बिटवीन द फॉलोइंग सेट्स। या ठिकाणी एक्स हा संच आहे सर्व चौकोनांचा संच आहे, वाय हा सर्व समभुज चौकोनांचा संच आहे, एस हा सर्व चौरसांचा संच आहे, टी हा सर्व समांतरभुज चौकोनांचा संच आहे आणि व्ही हा सर्व आयतांचा संच आहे। एक्स इज इक्वल टू ए सेट ऑफ ऑल क्वाड्रिलेटरल्स, वाय इज इक्वल टू ए सेट ऑफ ऑल रोम्बस, एस इज इक्वल टू ए सेट ऑफ ऑल स्क्वेअर्स, टी इज इक्वल टू ए सेट ऑफ ऑल पॅरालोग्राम्स अँड व्ही ए सेट ऑफ ऑल रेक्टँगल्स। या ठिकाणी सर्व चौकोनांचा संच आहे। समभुज चौकोन हा चौकोनाचा प्रकार आहे, म्हणजे सर्व चौकोनांच्या संचामध्ये वाय हा घटक आहे, म्हणून या ठिकाणी वाय हा एक्सचा उपसंच आहे। ओके, वाय इज ए सबसेट ऑफ एक्स। या ठिकाणी एस हा सर्व चौरसांचा संच आहे, चौरस हा सुद्धा चौकोनाचा प्रकार आहे, त्यामुळं एस हा सुद्धा एक्सचा उपसंच आहे। ओके, एस हा एक्सचा उपसंच आहे। एस हा एक्सचा उपसंच आहे, चौरस हा चौकोनाचा प्रकार आहे, एस इज ए सबसेट ऑफ एक्स। ओके, या ठिकाणी समांतरभुज चौकोन टी बरोबर सर्व समांतरभुज चौकोनाचा संच, समांतरभुज चौकोन हा सुद्धा चौकोनाचा प्रकार आहे, त्यामुळं टी हा एक्सचा घटक आहे, त्यामुळं टी हा सुद्धा एक्सचा उपसंच आहे, टी इज ऑल्सो सबसेट ऑफ एक्स। ओके, इथं फी सर्व आयतांचा संच, आयत सुद्धा हा चौकोनाचा प्रकार आहे, त्यामुळे इथं सुद्धा फी हा एक्सचा उपसंच आहे, व्ही इज ए सबसेट ऑफ एक्स। या ठिकाणी एस हा सर्व चौरसांचा संच आहे आणि वाय हा सर्व समभुज चौकोनांचा संच आहे। समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू समान आणि चौरस म्हणजे सुद्धा चारी बाजू समान आहेत, म्हणून एस हा वायचा उपसंच आहे, एस इज ऑल्सो सबसेट ऑफ वाय। पुन्हा एकदा बघा, चौरस म्हणजे चारी बाजू समान, समभुज चौकोन म्हणजे चारी बाजू समान, म्हणजे एस हा वायचा उपसंच आहे।
चौरस टी काय आहे सर्व समांतरभुज चौकोनांचा संच, समांतरभुज चौकोन म्हणजे समोरा समोरील बाजू समांतर आणि एकरूप असणं, या ठिकाणी चौरस सुद्धा समोरा समोरील बाजू समांतर असतात आणि समान असतात, म्हणून या ठिकाणी एस हा सुद्धा टी चौक संच आहे, म्हणजे चौरस हा समांतरभुज चौकोन असतोच, कारण समांतरभुज चौकोनाच्या सर्व अटी चौरस मान्य करतो, म्हणून एस हा टी चा उपसंच आहे, एस इज ए सबसेट ऑफ टी। ओके, समोरासमोरील बाजू समांतर असणाऱ्या चौकोनाला समांतरभुज चौकोन म्हणतात, आयत सुद्धा समोरासमोरील बाजू समांतर असतात, म्हणजे समांतरभुज चौकोनाची व्याख्येशी या ठिकाणी व्ही सर्व आयतांचा संच, आयताची मिळती जुळती व्याख्या आहे, म्हणजे व्ही हा टी चा उपसंच आहे, आयत हा समांतरभुज चौकोन असतो, म्हणून व्ही हा टी चा उपसंच आहे, व्ही इज अ सबसेट ऑफ टी। ओके, समांतरभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन असतो, म्हणजे वाय हा टी चा उपसंच आहे, समभुज चौकोन म्हणजे समान समोरासमोरील बाजू समांतर असतात समभुज चौकोनाच्या सुद्धा, या ठिकाणी समांतरभुज चौकोनाच्या पण समोरासमोरील बाजू समान असतात, या ठिकाणी सर्व समभुज चौकोन सर्व समभुज समभुज चौकोन म्हणजे सर्व बाजू समान, साहजिकच समोरासमोरील बाजू समान असतात, म्हणजे वाय हा टीचा उपसंच आहे। ओके, वाय इज ए सबसेट ऑफ टी। एस हा सर्व चौरसांचा संच आहे, व्ही हा सर्व आयतांचा संच आहे, म्हणजे चौरस हा आयत आहेच, चौरस म्हणजे चारेबाजू समान, म्हणजे समोरासमोरील बाजू समान, चारेकोन काटकोन चौरसाचे आयताचे पण समोरासमोरील बाजू समान असतात आणि या ठिकाणी चारेकोन काटकोन असतात, म्हणजे एस हा सुद्धा फीचा उपसंच आहे, एस इज ऑल्सो सबसेट ऑफ फी। ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावं। धन्यवाद।